पक्षांतर करणाऱ्यांना आयाराम गायाराम का म्हणतात? नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत. निवडणुका जवळ येतात, सगळीकडे पक्षबदलाचे वारे वाहतात, आयाराम गायारामांचे तमाशे सुरू होतात. नुकतंच कर्नाटक आणि गोव्यातही पक्षांतर झाली. सध्या महाराष्ट्रात निवडणुकांचं वारं वाहत आहे आणि राज्यातही मोठ्या प्रमाणावर आयाराम गायाराम पाहायला मिळत आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आघाडीच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर त्यांना उद्देशून आयाराम गायाराम जय श्रीराम असं म्हटलं होतं. पण तुम्हाला माहिती आहे का की राजकारणातील सर्वात प्रसिद्ध म्हण अर्थातच आयाराम गायारामची निर्मिती कशी झाली आणि याचं महाराष्ट्राशी काय कनेक्शन आहे हे आपण जाणून घेऊया थोडक्यात. तर झालं असं होतं की 1967 साली हरियाणाच्या हसनपूर या मतदारसंघातील आमदार गयालाल यांच्या पक्षबदलाच्या राजकीय वर्तणुकीतून हे वाक्य भारताच्या राजकारणात रूढ झालं. हरियाणाचे पहिले मुख्यमंत्री भगवत दयाल शर्मा हे होते. ते आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही, काही महिन्यातच त्यांना पाय उतार व्हावं लागलं. कारण राव रवींद्र सिंग यांनी काँग्रेसच्या काही आमदारांना फोडून वेगळी विशाल हरियाणा पक्षाची स्थापना झाली व स्वतः मुख्यमंत्री झाले. पण नंतर त्यांच्या पक्षाच्या विशालतेलाही ग्रहण लागलं आणि पक्ष फुटला व त्यांनाही खुर्ची सोडावी लागली. मधल्या काळात अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. सगळ्यात लक्षवेधी ठरले ते आमदार गयालाल. गयालाल हे हसनपूर या मतदारसंघातून अपक्ष निवडून आले होते. त्यांनी सुरुवातीला काँग्रेसला पाठिंबा दिला, नंतर लगेच राव वीरेंद्र सिंगना मदत केली, परत ते काँग्रेसकडे गेले. असं म्हणतात की 9 तासात गयालाल यांनी 3 पक्षांतरं केली. आणि हो, या वाक्याचे जनक तसे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण. यशवंतराव केंद्रीय गृहमंत्री असताना हरियाणाच्या घडामोडींवर भाष्य करीत होते. त्यांनी संसदेत भाषणाच्या सुरुवातीला सांगितले की गयालाल आता आयाराम झालेत. पण लगेचच काही वेळेत गयालालच्या पक्षांतरबाबत कळल्यानंतर चव्हाणसाहेब म्हणाले की आयाराम पुन्हा गयाराम झालेत. तेव्हापासून ही म्हण राजकारणात प्रचलित झाली. निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.